मनोज जरांगे आक्रमक झाल्यानंतर धनगर समाजही एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालाय. त्याचाच भाग म्हणून 27 फेब्रुवारीला धनगर समाज मुंबईच्या दिशेनं कूच करणार असल्याचं यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब धोडतले यांनी बीडमध्ये सांगितलंय. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळेस जाहीर केला. शिर्डीत आदिवासी कोळी संघर्ष समितीचं महाअधिवेशन पार पडलं. आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासींच्या हक्कासोबत नाहीत त्या राजकीय नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवू असा इशाराच माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांनी यावेळेस बोलताना दिला. त्यामध्ये विधिमंडळ अधिवेशन पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सरकारी चहापान कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे आमदार यावेळेस उपस्थित होते. तर खोटारड्या फसव्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. उद्यापासून राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक झाले. पुण्यात सापडलेले ड्रग्स, कांदा निर्यात बंदी, अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस. निवासी डॉक्टरांचा संप, मराठा आरक्षण, पोलीस ठाण्यातील गोळीबार, लोकप्रतिनिधींची हत्या, ढासळलेली कायदा सुव्यवस्था यासह विविध मागण्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. कोणी तुम्हाला फोन करेल, जुन्या आठवणींना उजाळा देईल, भावनिक होतील, तुम्ही भावनिक होऊ नका असं म्हणत अजित पवारांनी इंदापूरकरांना साद घातली. वेगळा खडा टाकायला कोण आलं तर तो खडा आपण टाकू द्यायचा नाही असंही अजित पवार या सभेत म्हणाले. आपला नवरा इथं येऊन भाषण करेल, तुम्ही मत द्याल का असा सवाल सुप्रिया सुळेंनी बारामतीत केला. संसदेत नवरा जाणार की आपण असं विचारत सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजित पवार सुनेत्रा पवारांवर टीका केली. बारामतीतून सुप्रियांच्या विरोधात सुनेत्रा पवार रिंगणामध्ये असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यावरून सुप्रिया सुळेंनी हा टोला लगावला. माझा नवरा येऊन भाषण करेल चालेल का?